रमजान ईद हा पवित्र सण एका महिन्याच्या उपवासानंतर येतो. जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदानं आणि पवित्र भावनेनं हा सण साजरा करीत असतात. एकता ही भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य असून रमजान ईद हा बंधुभावाचा संदेश देणारा सण असल्याचं प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलंय. संगमनेर ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, युवक काँग्रेस अध्यक्षा कॅन्सर तज्ज्ञ डॉ जयश्री थोरात, गणेश मादास, किशोर टोकसे, सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग, गजेंद्र अभंग, बाळासाहेब पवार, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, अभय खोजे, अन्सार तांबोळी, लुकड्या पहिलवान, सुरेश झावरे, शकील पेंटर, लाला बेपारी, जावेद शेख आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार थोरातांनी मनोगत व्यक्त केलं. रमजानचा महिना हा मुस्लिम बांधवांकरता उपवासाचा महिना असून परमेश्वराची आराधना करण्याचा असा प्रकारचा हा महिना आहे आणि आमचा एक अत्यंत उत्साह साजरा केला जातो. बलिदान आज आहे हा बंधुभावाचा विचार सांगणारा मानवता धर्म सांगणारा सण आहे आणि म्हणूनच एकमेकाला ते मनापासून एकमेकाला भेटतात. जर काही असेल मनातलं तुम्ही दूर करतात आणि आपल्या मनाची शुद्धता करण्याचा अशा प्रकारचा हा सण आहे. आज महात्मा फुले यांची सुद्धा जयंती आहे. त्यांनी संस्कृतीचा मानधर्म सांगितला हा सुद्धा एक योगायोग आहे. मी आज रमजानच्या आपल्या सर्व महात्मांना शुभेच्छा येथे देतो. तर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात यांनीही यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली. आप सबको रमजान ईद की बहुत सारी शुभकामनाएं. इस दिन आपकी जो भी कोई मुराद है वो पूरी हो जाए और सब लोग एक साथ मिलके हम आज ईद मनाएंगे. आप सबको, सारे हिंदू मुस्लिम बांधवों को मैं खूब सारी शुभकामनाएं दूंगी ईद मुबारक. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षण नेहे, संगमनेर.